मन मंदिरा गजर भक्तीचा। काळा टिक्का लावल्यानंतर दृष्ट लागत नाही अशी समजूत आहे। माझं म्हणणं कळलं का? काळा टिक्का लावल्यानंतर दृष्ट लागत नाही, इथे लावतात इथे लावतात इथे लावतात। म्हणजे एखाद्या बाईची नजर जर लागत असेल तर तिचं लक्ष लक्षाचं विकेंद्रीकरण व्हावं आणि बाळाच्या गोंडस रूपावरून त्या काळ्या टिपक्यावर केंद्रित व्हावं, म्हणजे तिची नजर लागणार नाही। आता जे फॉरनमध्ये लावतच नाहीत, एखाद्या बाईला सुंदर मूल दिसलं की ते पटकन मरतं का? पटके येऊन असं काय का? काही नाही, समजूत आहे। डाव्या खांद्यावर पाल पडली तर काय झालं? उजव्या पंधार खडली तर काय झालं? आता तिला कुठे माहिती आहे तू खालून चाललायस? ती उलटी चालताना पण सुद्धा परत नाही तर कधी पडली? ठीक आहे ना, हां कालवणात पडली तर मरशील, हां बघितलं तर आणि फेकून दिलं तर मरणार नाही। आता ती काय तुम्हाला मारायला बसली नाही आहे, तिच्या लाळेमध्येच विष आहे। तसं आपुलीचा आवडी धरुणी खेळिया हे म्हटल्यानंतर, प्रभूच सगळा नटला हे म्हटल्यानंतर बद्ध कुठून आला, मुमुक्ष कुठून आला, मुक्त कुठून आला? पण जरा समजून सांगण्याकरता यांचं असं का? यांचं मागच्या जन्मीचं पाप उदयाला आलं। एक मोठे फिलॉसॉफर होते, ते म्हणायचे व्हॉट वी डू नाव इज द प्रॉडक्ट ऑफ द पास्ट, पण अप टू व्हॉट एज दॅट प्रॉडक्ट इज गोइंग टू लास्ट याला उत्तर नाही। व्हॉट वी डू नाव इज द प्रॉडक्ट ऑफ द पास्ट कळलं, पण कोणत्या वयापर्यंत मागच्या जन्माचं बघायचं, मग शेवटच्या श्वासापर्यंत जर मागच्या जन्माचं बघायचं तर पुढच्या जन्माला जाण्याकरता केव्हा सुरू व्हायचं? हे माझ्या उलट्या खोबडीतून सुचलेलं आहे। काय अहो रस्त्यावर कुत्र्यासारखं मेलं मागच्या जन्मीचं पाप? माझ्या एका प्रश्नाला विचार करून सांगा, सध्या कॅन्सर कोणालाही होतो, काही त्याच्यात काही कोणाला नावं ठेवायची गरज नाही आहे, मागच्या जन्माचं पुढच्या जन्माचं करायचं काही गरज नाही आहे। रामकृष्ण परमहंसांच्या कशाला कॅन्सर झाला? काय असं पाप केलं होतं रामकृष्ण परमहंसांनी की त्यांच्या कशाला? मग असं म्हणायचं दॅट वॉज द प्रॉडक्ट ऑफ द पास्ट। अरे कशाचं प्रॉडक्ट आणि काय? कॅन्सर सुद्धा इज अ प्रॉडक्ट ऑफ ऑल मायटी पांडुरंगा। काय त्याचाच प्रॉडक्ट आहे? अहो तुम्हाला जिवंत ठेवण्याकरता तो काही करतो, तसं सगळे संपवण्याकरता करायलाच पाहिजे ना, काय तुमची थप्पी लावून ठेवायची आहे काय? नाही का, जग निर्माण झाल्यापासून जर माणूस मेला नसता तर आत्ताची अन्नाची परिस्थिती काय झाली असती? कंट्रोल करून वाढत आहेत तरी घरं पुरत नाहीत, कंट्रोल करून वाढत आहेत, पूर्वी तसं काही प्रश्नच नव्हता कंट्रोल। माझ्या फडावर एक व्यक्ती मी बघितली, एका कुटुंबामध्ये जेव्हा नोंद करायला गेले शेती खात्याची, तेव्हा नवरा बायकोची दोन नावं लिहिली आणि तिथे खाली 14 मुलांचे नावं लिहिली। किती? 14। ऐकण्यासारखी आहे। तो साय वर बघावा लागला, म्हणला एखाद दोन नावं राहिलेली असतील। नाही हो एवढीच नाही म्हणले एका बाईला, एका बाईला नाही म्हणले अजून तो नाही हो हे काय हिला 14। श्रीहरीची लीला अगाध आहे आणि एवढं करून तीच सर्वापेक्षा जोरात काम करत होती बाई। काय प्रभूची लीला आहे? कशाचं अदृष्ट आणि कशाचं काय?
म्हणून कोणत्याही गोष्टीला काहीही उत्तर नाही, काही कळत नाही, तिथे गप्प बसावं आणि तुकाराम महाराजांनी विचारलेलं जे वापरलं ते साधन वापरावं, पाया पडावे हे माझे भांडवल, संपलं. पाया पडून मोकळं बाबा, आपल्याला काही कळत नाही म्हणून निवांत बसावं. उगीचच का कोणाला बद्ध ठरवायचं, कोणाला मुक्त ठरवायचं, कोणाला मुमुक्ष ठरवायचं, कोणाला पामर ठरवायचं. म्हणून अमृतानुभवाच्या स्टँडर्डला मुक्त मुमुक्ष पामर नाही, व्यावहारिक जगतामध्ये चालू शकतो. आता तिथे सुद्धा खेळ म्हटला तर सगळं संपलं, आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं तर चूक आहे, बरोबर आहे, होय नाही, अमकं तमकं, बरोबर आहे. म्हणून अख्ख्या अमृतानुभवामध्ये पहिल्यापासून, पहिल्या दिवसापासून सांगतोय की कुठेही पाप पुण्य हा शब्द नाही. नाही का, कुठे आहे का? नाही. कारण का? ईश्वरी सत्तेची लीला म्हटल्यानंतर लीलेमध्ये सर्व काही असतं. माझं बोलणं कळलं का? लीला म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आमकी एक गोष्ट आहे आणि आमकी एक गोष्ट नाही असं नाही, सर्व काही असतं. आता हा हार आहे, याच्यामध्ये पांढरी फुलं आहेत, पूर्वी तुळस लावत होते, आता जास्त तुळस मिळत नाही म्हणून हिरवा पाला लावतात, बरोबर आहे ना? चंदने येते या बोरी व्यापी आल्या, बोरींची झाडं चंदनाच्या भोवती होती, त्या बोरींनासुद्धा चंदनाचा वास लागला, त्या वासावर त्याही खपू लागल्या. तेव्हा चंदनबाई म्हणाल्या, बोरीबाई आपण दोन्ही वनातल्या, माझ्या शेजारी तू वाढत होतीस, तू बोरी आहेस, अगं तुझी काय द्या काय किंमत आहे? अगं म्हणाली, माझी जरी किंमत नसली तरी काहीतरी किंमत होती म्हणून तुझ्या शेजारी आले ना. एवढं तुझ्या का पोटात दुखत आहे की तुझ्या बरोबरीने मी खपते म्हणून? तसं मी आमच्या कुळात जन्माला आलो आणि तू खालच्या कुळात जन्माला आलो, काय आहे? सगळे चैतन्याचं स्वरूप आहे, कशाला उगेच वाद करत बसता आणि कोणाला श्रेष्ठ ठरवायचं आणि कोणाला कनिष्ठ ठरवायचं काहीही गरज नाही, काहीही गरज नाही. जेव्हा तुमच्या अंतःकरणातला जातीय वाद संपेल तेव्हा हे जगात जे माजलंय सध्या, सध्या माजलेली माणसं माजवणारी माणसं आहेत, जग तसंच भरलेलं आहे आज. कुठेही जा आज, असं काही नाही की आपल्या ठिकाणी अत्याचार आहे, अतिरेकी आपल्याकडे आहेत. ब्राझीलमध्ये फुटतो आहे, अमेरिकेमध्ये फुटतो आहे, लंडनमध्ये फुटतो आहे, फ्रान्समध्ये तर कर चालू आहे, आपल्याकडे आहेत, शेजारच्या राष्ट्रात आहेत, तिथेही आहे, कुठे नाही. माझं बोलणं कळलं का? शेवटी काय झालं? कुठंतरी धर्माचा अभिमान, कुठेतरी जातीचा अभिमान, हा श्रेष्ठ हा कनिष्ठ. अहो जगण्याचा अधिकार सर्वांना आहे म्हटल्यानंतर श्रेष्ठ कनिष्ठ म्हणण्याचं कारण काय? म्हणून वारी 1000 वर्षे टिकली आहे पंढरीशी, कारण त्या वारीमध्ये दिंडीमध्ये कुणाचाही भेदभाव केलेला जात नाही म्हणून टिकली आहे. ज्या दिवशी करतील त्या दिवशी तीही संपेल, पण होणार नाही हे चंद्र सूर्य इतकं सत्य आहे, कारण त्याचा पाया ज्ञानोबार आहे आणि कळस तुकोबार आहेत. इतकी जबरदस्त आणि पॉवरफुल माणसं आहेत, माणसं नाहीत, देवच त्यांच्या रूपाने प्रकट झाले, ते इकडे तिकडे होऊन देणार नाहीत. म्हणून इथे विषय जो ऐसपैस मांडला तो एवढ्या करता, असो येथे ग्रंथेवरून स्वानुभव निचाड असून आपली आरोगण आपणचे करी. एक मुक्त एक बद्ध एक मोक्ष ऐसे भेदे भासले विविध विरोनी जाती. हे सगळे जे भेद आहेत ते स्वरूपाच्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर आपोआप विरून जातील. काळं मीठ का टाटाचा ऑडिओनयुक्त मीठ काय ते किंवा बाजारात मिळणारं साधं पांढरं मीठ, कसलं का मीठ असो ना, समुद्रात टाकून द्या सगळे खलास,
सगळं कलास कोणचे जागदे शुद्ध रिफाइंड सुद्धा शिल्लक राहत नाही. रिफाइंड सुद्धा फाइंड होत नाही तिकडे. ते शोधलं डोकलं तरी बघत नाही, आतमध्ये गेल्यावर एकच. म्हणून इथे म्हणाले म्हणून अनुभव अमृत स्वाद जिही अळूमाळू चाखला नाही मुक्त मुमुक्ष बद्ध पायी तववरी भेदू येणे स्वादे विदूर असती. बघा मराठी भाषा कशी वापरावी, अर्थसुद्धा कळला पाहिजे नीट. म्हणजे मला कळला म्हणून मी सांगतो असं नव्हे, मला सुचवतात म्हणून सुचतो. मग अशी ओळी वाचत होतो, आईसाहेबाला वाचून दाखवली, म्हटलं बघा याच्यातला अर्थ काय लक्षात येतो. त्याही माझ्याबरोबर आयुष्यभर ऐकतायत, बघा गंमत अशी काय. येणे स्वादे विदूर असती ती इतसता भ्रेव दे भगवती यया स्वादी ये सज्ज होती तेथे भेदुकायचा. हा स्वाद ज्यांना अनुभवात आला नाही ते विदूर आहेत. विदूर म्हणजे कळलं का, ज्याचं लग्न झालं नाही तो. आता कुठचा संदर्भ कसा लावला तो बघा. ज्याला ही प्रतिती आली नाही तो अध्यात्मातला विदूर. विदूर म्हणजे दासीपुत्र तिकडे जाऊ नका, यांचं लग्न झालं नाही का, नाही म्हणले विदूर आहे, झालंच नाही झालंच नाही. तसं या अनुभवाला जे विदूर आहेत, येणे स्वादे विदूर असती ते इतस्ते इतस्ते भेदे भ्रमती. ते भेदामध्ये अडकून जातात. हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा चांगला, हा वाईट, हा पापी व हा पुण्यवान, यांचं कुळ पुण्यवान, यांचं कुळ पाप्याचं. या स्वादी जे सद्य होती ते भेद कैचा. आणि मूळ स्वरूपाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या स्वादाच्या ठिकाणी जो एकरूप होतो त्याच्या ठिकाणी भेद यत्यंचित राहत नाही. लादली हे जे खुण ते अधिकार भोगी कवण देखील नाही आण प्रत्येक दिन. ज्याला ही खुण प्राप्त झाली मग तिथे अधिकार कुठला आला. म्हणून ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. आता हा रेडा बद्ध का मुमुक्ष का काय, याला कुठे बसवायचा हो रेड्याला. या पामरामध्ये सुद्धा बसत नाही बरं का, याला कुठे बसवायचा. बरं त्याच्याकडून काहीतरी साधं सुद्धा बोलून घ्यावं ना. काय हो शास्त्री बा तुम्ही कशा आहात, तुमचं आमचं काय एकच, तुम्ही बैठांचे आम्ही बैठांचे नाही. ऋग्वेद बोलवला त्याच्या मुखातून सगळ्यांनी आपल्या पगड्या बाजूला करून ठेवून डोकी खाजू लागली. ते म्हणले ह्याचा उत्तर बरोबर का अप्पा, काय म्हणले पाळी आली आयुष्यात. हां हे आळंदीच्या पोराने आमची पगडी उतरवली आणि आमचे जे वाङ्मय आहे ते रेड्याच्या मुखातून दुरुस्त केलं. कसला अधिकार आणि कसला अधिकार भेद करता. वेद रेड्या बोलविला गर्वद्विजांचा हरविला आणि शांतीबिंब प्रगटला ज्ञानोबा माझा. याचं खंडन मंडन करणारे काय आपल्या महाराष्ट्रात कमी आहेत का. ते म्हणतात रेडे नावाचा एक ब्राह्मण होता, त्याच्या मुखातून बोलवलं, रेडा नव्हताच. आपण काही बोलू नाही, आपल्या अदृष्टात हे ऐकायचं होतं असं ग्रहित धरावर पुढे चालावं. काय बोलावं, नाही नाही ह्याच्याबद्दल उत्तर काय देणार, असे ह्या महाराष्ट्रात वाद झालेले आहेत. का निळोबारायांनी तर महिषापुत्र बोलवला स्पष्ट लिहिलं आहे. महिषापुत्र म्हणजे आता रेडाच ना का, त्यांचं आडनाव महेश्वर होतं आणि त्याच्या पोटी आला तो हा महिषा. असं तर काही लावायचं नाही ना, लावायचं असेल तर काय आपल्याला. अरे बघा स्वातंत्र्य दिवस आहे आज, फ्रीडम ऑफ स्पीच, प्रत्येकाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, वागण्याचं स्पीच आहे. काय त्याला म्हण काय, कोण कोणाला अटकाव करू शकतो, नाही करू शकत नाही. हां
म्हणून या ठिकाणी म्हणाले एवम हे अधिकार अधिकार मासले जे अर्वामृती मिळाले तीही येऊन आठले. हे असे अधिकाराचे जे मासले नमुने, मासले म्हणजे काय, मासले म्हणजे शब्दाचा अर्थ नमुने. जरा थोडासा त्यातला मासला बघू. मासला म्हणजे मासा नाही बरं का, मासला म्हणजे नमुना. हां, तर हे सगळे जे विचारांचे मासले होते ते जेव्हा अमृतानुभवात आले ते सगळे बुडी मारून गेले, गप्प झाले. गंगा वहागन आली, पाणी आहे गंगा झाली का तिमिरे भेटिली सूर्या जायसी. अरे काय गंगेला, पुण्याच्या गटारचं पाणी आलं, सगळ्या गटारचं पाणी आलं, पण ती गंगा एवढी आहे तिच्यात मिळाल्यानंतर माणसं होत्या आलेल्या गटराच्या पाण्यातसुद्धा आंघोळ करतात. ते काय त्या राज कपूरने एक पिक्चर काढलं होतं गंगा, राम तेरी गंगा मैली. थँक्यू. हां, एखाद्याने जर सुचवलं तर थँक्यू म्हणायलाच पाहिजे ना. ज्याला कळत तुम्हाला माहिती आहे का, एक साहेब एका गावात याच्यावर आठवलं, कोकणपट्टीतला होता, तिथे त्याने काहीतरी दिलं, दिल्यावर म्हणलं थँक्यू थँक्यू. त्यांनी दुसरंही शेजारचं होतं ते कोकणपट्टीत होते, म्हणले शिवी दिली तुका, तुझ्या बापाक थँक्यू, तुझ्या आईशीच थँक्यू, तुझ्या मावशीच थँक्यू. तुझ्या आईशीच काय, तुझ्या बाप. अरे मी म्हटलं काय, मी काही शिवी दिली नाही, थँक्यू थँक्यू. मग माका किती थँक्यू. जे भांडण झोपलं अहो ते थँक्यू म्हणजे आभार प्रदर्शन करतायत, कळलं का तुम्हाला. हां हां हां, म्हणून अधिकार तैसा करू उपदेश. मन मंदिरा गजर भक्तीचा.